सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्राची, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। बघूयात अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या बातम्या सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्ह्यातील व शिर्डी येथील विविध प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमंत्रण दिले। पंतप्रधानांच्या शिर्डी येथील संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी काल शनिवारी श्री साईबाबा शैक्षणिक संकुलाच्या नवीन इमारतीची पाहणी केली। विविध विकास कामाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवी दिल्ली येथे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासोबत भेट घेतली। नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या आवकेत मोठी घट झाली असून गावरान कांद्याचा भाव वाढलाय। गावरान व लाल दोन्ही प्रकारच्या कांद्याला जास्तीत जास्त 2300 रुपयापर्यंत इतका समान भाव मिळालाय। काल शनिवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी गावरान कांद्याची 36,534 गोण्या आवक झाली आहे। श्री साईबाबा संस्थांच्या वतीने नाताळ सुट्टी चालू वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त शिर्डी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। तर श्री साईबाबांच्या दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन संबंधी मंदिर 31 डिसेंबर रोजी दर्शनासाठी रात्रभर खुलं ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थांचे प्राध्यापक मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली आहे। राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता। त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी 13 ग्रामपंचायती व 15 सरपंचांच्या निवडी बिनविरोध झाल्यात। आता सरपंच पदाच्या 188 जागा व 195 ग्रामपंचायतीच्या 1662 सदस्यांसाठी आज प्रत्यक्षात मतदान होत आहे। आज 188 सरपंच पदासाठी थेट जनतेतून मतदान होऊन त्यांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे। शहरातील एसटी स्टँड समोर असलेल्या एका हॉटेलमध्ये 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे। कुऱ्हाडीने वार मानेवर लागल्याने एक जण गंभीर जखमी झालाय, दोघे किरकोळ जखमी झालेत, तिघे जखमी बेलापूरचे आहेत। तर या हाणामारी प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अभिन्न होते। श्रीरामपूर शहरातील एसटी स्टँड समोर असलेल्या एका हॉटेलमध्ये दुपारी 4 वाजेच्या सुमारास वेटर बरोबर बाचाबाची झाली। या बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीत झालं। या एका तरुणाच्या मानेवर कुऱ्हाडीने वार झाल्याने काळे नावाचा तरुण गंभीर जखमी झाला, तर अन्य 2 जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याने ते किरकोळ जखमी झालेत। गंभीर जखमी काळे यास कामगार हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवारा रुग्णालयात दाखल केले, मात्र प्रकृती गंभीर झाल्याने त्यास नगर येथील रुग्णालयात दाखल करून तेथे उपचार सुरू आहेत। या बातमीचा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या। ज्यांच्या अस्तित्वच जगामध्ये आतंकवाद निर्माण करण्यासाठी आहे, आतंकवादी सांभाळणे ही ज्या देशाची ओळख आहे त्या देशाकडून वेगळी कुठलीच अपेक्षा ठेवता येत नाही। पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य निंदनीय असून त्याची किंमत त्यांना चुकवावीच लागेल असा परखड इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला। विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी शहरात काल आंदोलन करून या घटनेचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर वाहन धारकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय। नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात 50,000 अधिक वाहनांनी महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास केलाय अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र समृद्धी महामार्गामधील नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन नागपूर येथे झालं, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलेला।
अकोले तालुक्यातील घाटघर येथील आरोग्य पथकाची इमारत ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे अनेक दिवसापासून काम पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहे. ही इमारत धूळखात पडलेली आहे. जर या इमारतीचं काम लवकर पूर्ण झालं नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा आता घाटघरचे सरपंच पोकळ यांनी दिलाय. आदिवासी तालुका म्हणून अकोलेची ओळख आहे. विशेषतः अकोलेच्या पश्चिमेला आदिवासी बांधवांचं सर्वात जास्त वास्तव्य असून आदिवासी बांधवांच्या सुविधेसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असतात. विविध प्रकारच्या योजना आदिवासी बांधवांमध्ये राबवल्या जातात. अशाच एक योजनेचा भाग म्हणून घाटघरच्या आरोग्य पथकासाठी एक टोलेजंगा इमारत घाटघर येथे उभारली जाते. एकाच क्रमांकाची नंबर प्लेट दोन मालवाहू ट्रकांना वापरून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथील मोटर वाहन निरीक्षक यांनी नेवासा पोलीस ठाण्यात मालवाहू ट्रकच्या मालकावर गुन्हा दाखल केला. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूरचे मोटर वाहक निरीक्षक सुनील गोसावी यांनी याबाबत फिर्याद दिली. सुनील गोसावी यांची यांच्या नेतृत्वाखाली वायुवेग पथकाने 16 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास सुरेगाव फाटा येथे कारवाई करत असताना रिकामा ट्रक तपासणी कामी थांबवून त्यावरील चालकाकडे वाहनाच्या कागदपत्राची मागणी केली. परंतु त्याच्याकडे कागदपत्र तसे ड्रायव्हिंग लायसन्सही नव्हतं. राहता तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. यासाठी तालुका निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी राहता तहसीलमध्ये शनिवारी भेट देऊन मतदानपूर्व तयारीचा आढावा देखील घेतला. निवडणूक सुरळीत पाडण्यासाठी सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी अशा सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. राहता तालुक्यातील साकुरी, रांजणखोळ, खडगेवाके, सावळीवीर, बुद्रुक, डोहाळे, आडगाव खुद्र, नापावाडी, निघोस, नांदुर्गी, बुद्रुक, नांदुर्गी खुद्र व राजुरी या 11 ग्रामपंचायतीसाठी मतदान आज पार पडतंय. या बातमीसह सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.